भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची विनंती केली आहे. कोहळे यांनी पत्रात विनंती केली आहे की 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्र 22 जानेवारीला मंडपातून बाहेर पडत आहे आणि गर्भगृहात प्रवेश करीत आहे. संपूर्ण देशातच नव्हे तर संपूर्ण जगात हा आनंदाचा क्षण आहे. अयोध्येतील राम मंदिर हे राष्ट्रीय मंदिर असल्याने सांस्कृतिक आध्यात्मिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक बनणार आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीय उत्सव साजरा करण्यास उत्सुक आहे. हा आनंदोत्सव आपल्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारीला दिवाळीप्रमाणे दिव्याचा सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे प्रत्येक देशवासियांच्या श्रद्धेचा आदर करत 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, जेणेकरून रामलल्लाच्या या अनोखा पैलूचा प्रत्येकाला अनुभव घेता येईल, असे पत्र कोहळे यांनी पंतप्रधानांना लिहिले.